नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत। भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणास कोणता आजार कारणीभूत ठरला? भगवान बुद्ध आपल्या अंतिम चारिका करताना वैशालीतून पुढे जात जात पावा येथे पोहोचले। तेथे चुंद नावाच्या लोहाराच्या आम्रवनात थांबले। तेव्हा चुंदाने त्यांना भिक्खू संघासहित दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचे आमंत्रण दिले आणि स्वादिष्ट खीर वगैरे मिष्टन्नाबरोबरच सुकुरमद्यवाचीही सिद्धता केली। भगवंतांनी चुंदाच्या घरचे भोजन ग्रहण केले व चुंदास धर्मोपदेश करून ते निघाले। परंतु चुंदाने दिलेले भोजन भगवंताच्या प्रकृतीस मानवले नाही। घोर आजार झाला व अतिसारामुळे मरणप्राय वेदना होऊ लागल्या। परंतु त्यांनी स्मृती संभ्रजनाच्या नियोगाने त्या सर्व सहन केल्या। थोडे बरे वाटल्यावर सर्वजण पावाहून कुशीनाराला निघाले। त्यावेळी त्यांच्या वयाची 80 वर्ष पूर्ण झाली होती, इसवीसनपूर्वी 543, व तो दिवस पौर्णिमेचा होता। आपला अंतकाळ समीप आला आहे हे जाणून वाराणसीपासून सुमारे 120 मैलावर असलेल्या कुशीनारास ते सायंकाळच्या वेळी येऊन पोहोचले। कुशीनाराच्या उपवनात मल्लांच्या शालवनामध्ये 2 शालवृक्षांच्या मध्यभागी त्यांनी प्राचीन रूढीप्रमाणे उत्तरेला डोक्याचा भाग करून अंतरून घालावयास लावले व त्यावर ते आडवे झाले आणि निर्मळ मनाने आपल्या शिष्य समुदायास अंतिम सूचना देऊन त्यांनी त्यांचा शेवटचा निरोप घेतला। परंतु त्यांनी निक्षून सांगितले की चुंदास कसलीही लांछन लावू नये। अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणास असा आजार कारणीभूत ठरला। मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।